नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो दहावीवरती बारावरती एका बँकेमध्ये नवीन जागा निघालेल्या आहेत तर त्या संदर्भात बैंक, या व्हिडिओमध्ये मी माहिती दिलेली आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता पंजाब नॅशनल बँक या बँकेमध्ये दहावी पासवरती बारावी पासवरती काही पदासाठी भरती निघालेली आहे तर पदाचे नाव आहे शिपाई आणि सफाई कामगार तर परमनंट जागा आहेत कोणत्याही प्रकारची एक्झाम फी तुम्हाला घेतली जाणार नाही कोणत्याही प्रकारची परीक्षा असणार नाही ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि तुम्हाला जे मानधन भेटणार आहे ते बँकेच्या कर्मचाऱ्या त्याप्रमाणे तुम्हाला मानधन असणार आहे म्हणजे फुल पेमेंट तुम्हाला असणार आहे बँकेतले पेमेंट तुम्हाला माहित असते की किती चांगल्या पद्धतीने भेटल्या जाते आणि पगारसुद्धा तुम्हाला चांगली आहे बँक सुद्धा चांगली आहे पंजाब नॅशनल बँक जी की नावाजलेली बँक आहे तर पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लगेच लाईक करायचे चॅनेलला सबस्क्राईब करायचे नोटिफिकेशन बेलला प्रेस करायचे जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील टेलिग्राम चॅनेलला टेलिग्राम ग्रुपला जॉईन नसेल तर लगेच जॉईन करून घ्या त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही टेलिग्रामवरती एम पी एस सी कट्टा ना नांदेड असं सर्च करा लगेच तुम्हाला टेलिग्राम चॅनल भेटून जाईल चला तर पाहूत संपूर्ण जाहिरात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती आर्थिक वर्ष दोन हजार बावीससाठी कोल्हापूर मंडळातील शिपाई पदभरतीसाठी महत्त्वाच्या सूचना आणि त्यांनी कोणकोणत्या जिल्ह्यात वॅकेन्सी आहेत सुद्धा इथे माहिती दिलेली आहे सुरुवातीला आपण शिपाई पदाची माहिती पाहूत त्यानंतर सफाई कामगार या पदाची माहिती पाहू तर यामध्ये त्यांनी सगळ्यात अधिक कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यासाठी एकूण जागा आहेत तीन त्यानंतर सातारा जिल्ह्यासाठी जागा आहेत एकूण दोन सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जागा आहे एकूण एक नंतर उत्तर गोवा जागा प उत्तर गोवा जिल्ह्यासाठी जागा आहे चार त्यानंतर दक्षिण गोवा जिल्ह्यासाठी जागा आहे एक अशा एकूण अकरा जागांसाठी ही जाहिरात त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे तर यामध्ये त्यांनी आता काय सूचना दिलेल्या आहेत इतर काय माहिती दिलेली आहे ते पाहूत तर यामध्ये तुम्हाला त्यांनी एज मागितलेलं आहे कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त चोवीस वर्ष कास्ट म्हणून जर अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला जे गव्हर्नमेंटनं नियम दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणे तुम्हाला वय वाढून भेटेल तर त्यानंतरची माहिती त्यांनी इथे दिलेली आहे की तुम्हाला इंग्रजीचे मूलभूत वाचन लिखाण याची माहिती असावी म्हणजे दहावी आणि बारावी जर तुम्ही पास केली असाल तर तुम्हाला ही मूलभूत माहिती असेलच तर त्यानंतर तुमची जी निवड असणार आहे ती दहावीच्या आणि बारावीच्या टक्केवारीनुसार केली जाणार आहे तर पॉईंट क्रमांक चारमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे निवड प्रक्रिया त्यामध्ये दहावीचे मार्क आणि बारावीचे मार्क हे दोन्हीची त्यांनी ते तिथे त्यांनी मेरिट लिस्ट मध्ये समावेश करण्यात जाणार आहे ज्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना दहावीला लाटे जास्त आहे बारावीला टक्के जास्त आहे त्यांनी नक्कीच यासाठी फॉर्म भरावा जेणेकरून त्यांची निवड होईल आणि शिपाई या पदासाठी माझ्या अंदाजानुसार कमीत कमी तुम्हाला वीस हजार तरी मानधन नक्कीच भेटते त्यामुळे तुम्ही या काळामध्ये वीस हजार पगार म्हणजे तुमच्यासाठी भरपूर काय असते आणि ते पण बँकेत जॉब ते तुम्ही नक्कीच प्रयत्न करू शकता तर यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर तुम्हाला तो अर्ज तुम्हाला कोणत्याही पी एन बी बँकेतून घ्यावा लागेल बाहेर तुम्हाला अर्ज भेटणार नाही तुमच्या जर जवळ कोणती बँक असेल पी एन बी म्हणजे पंजाब नॅशनल बँक तर त्या बँकेमध्ये जा तिथे तुम्ही मॅनेजरला भेटा आणि अर्ज घ्या आणि तो अर्ज तुम्हाला डॉक्युमेंट्स आहेत बाय पोस्ट किंवा बाय हँड पी एन बी बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये जमा करता येईल तर तुम्हाला इतर त्यांनी माहिती दिलेली आहे की कोणकोणते तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत सोबत कोणकोणते कागदपत्र ठेवायचे आहेत तर ही माहिती त्या या बा प पॅरेग्राफमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे पॉईंट नंबर दोन अर्जासोबत तुम्हाला काय काय सोबत, सोबत पाठवायचं आहे तर त्याची ते त्यांनी माहिती दिलेली आहे तुम्ही हे पाहू शकता वाचून घेऊ शकता याची एक पी डी एफ मी टेलिग्रामवरती टाकलेली आहे तिथून तुम्ही ते डाउनलोड करून पाहू शकता तर अर्ज पाठवायचा तुम्हाला अठरा तारखेपर्यंत अठरा दोन दोन हजार बावीसपर्यंत तुम्हाला दिलेल्या पट्ट्यावरती पोस्टाने किंवा बाह्यांनी तुम्ही अर्ज पाठवू शकता तर पत्ता तिने इथे दिलेला आहे तुम्ही हे पत्ता पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे त्यानंतर पाहू दादा शिपाई या पदासाठी संपूर्ण माहिती तर विद्यार्थी मित्रांनो आता पाहत आपण सफाई कामगार या पदासाठी संपूर्ण माहिती तर यामध्ये त्यांनी जागा जास्त ठेवलेल्या आहेत आणि हे सुद्धा तुम्हाला पूर्ण वेळ पगार भेटणारी जागा असणार आहे म्हणजे परमनंट स्वरूपाच्यासुद्धा तुम्हाला इथे त्यांनी अप्लाय करण्यासाठी चान्स ठेवलेला आहे म्हणजे शिपाईपदासाठी अर्ज करू शकता आणि सफाई कामगार या सुद्धा अर्ज करू शकता दोन्ही फुल टाईम पेमेंट तुम्हाला भेटणार आहे म्हणजे जे बँकेतले नियम लागू असतात ते तुम्हाला लागू असणार आहे पूर्ण पगार तुम्हाला इथे भेटणार आहे तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता कोल्हापूर मंडळातील अर्धवेळ सफाई कामगारच्या भरतीसाठी सूचना तर यामध्ये त्यांनी कोल्हापूर मंडळासाठी एकूण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यासाठी एकूण सात जागा ठेवलेल्या आहेत सोलापूरसाठी तीन जागा लातूरसाठी दोन जागा सांगलीसाठी चार जागा साताऱ्यासाठी चार जागा रत्नागिरीसाठी एक जागा सिंधुदुर्गसाठी एक जागा उत्तर गोव्यासाठी चार आठ जागा त्यानंतर दक्षिण गोव्यासाठी पाच जागा अशी एकूण पस्तीस जागेसाठी त्यांनी ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे जे शिपाईपदासाठी त्यांनी अटी लागू ठेवल्या होत्या तेच त्यांनी यासाठी सुद्धा लागू ठेवलेले आहेत म्हणजे वयाची लिमिट तुम्हाला कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त चोवीस वर्ष त्यांनी इथे ठेवलेले आहे जर ओपन म्हणून तुम्ही अर्ज करत असाल जर कास्ट म्हणून अर्ज करत असाल जर तुम्हाला वय वाढून सुद्धा भेटते जी की शासकीय नियमाप्रमाणे लागू असते तर शैक्षणिक पात्रता त्यांनी इथे फक्त दहावी ठेवलेली आहे किंवा आठ दहावीपेक्षा जर तुम्ही कमी शिक्षित असाल तरीसुद्धा तुम्ही इथे लागू शकता तर त्यांनी ते काय माहिती दिली आहे तर तुम्ही ते, ते पाहू तुम्हा तुम्हा -का शकता तुम्हाला अर्ज कोणत्याही शाखेत पी एन बी शाखेतून गोळा भेने घ्यावे लागेल आणि तिथेच तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स आहेत अर्ज जमा करायचा आहे डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत त्यांनी ते माहिती संपूर्ण दिलेली आहे तर तुम्ही हे वाचून घेऊ शकता त्यानंतर हे तुम्हाला जो अर्ज आहे तो पोस्टाने सुद्धा तुम्ही पाठवू शकता किंवा तुम्ही दिलेल्या ॲड्रेसवरती प्रत्यक्ष जाऊन सुद्धा देऊ शकता किंवा एखाद्या पी एन बी बँकेच्या शाखेमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता तर तुम्हाला हा सुद्धा अठरा दोन दोन हजार बावीसपर्यंतच जमा करायचा आहे प्रत्यक्ष किंवा कुरिअरद्वारे किंवा स्पीड पोस्टने अर्ज पाठवू शकता तर ॲड्रेस तुम्ही इथे पाहू शकता दिलेल्या लिफावरती तुम्हाला या पद्धतीने नाव लिहायचं आहे आणि हा तुम्हाला बँकेकडे पाठवल्या म्हणजे पाठवायचा आहे अर्ज तुम्हाला पाठवायचा आहे तर इथे त्यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे तर पी डी एफ तुम्ही डाउनलोड करा व्यवस्थित वाचा तुम्हाला जर काही पॉईंट समजत नसेल तर खाली कॉमेंट करून विचारा किंवा टेलिग्रामवर ग्रुपवरती सुद्धा विचारा तिथेसुद्धा तुमच्या प्रश्नाची उत्तरे दिली जातील तर व्हिडिओला जास्तीत जास्ती जास्त लाईक करायचे जास्तीत जास्ती जास्त शेअर करायचे जेणेकरून ज्या विद्यार्थी मित्रांचं शिक्षण कमी असते त्यांनासुद्धा बँकेत जॉब करण्याची संधी इथे निर्माण झालेली आहे आणि चांगली मानधन चांगली पेमेंट पेमेंटसुद्धा तुम्हाला इथे दिल्या जाणार आहे त्यामुळे लगेच व्हिडिओला शेअर करायचं आहे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना व्हिडिओला लिंक त्या सर्व विद्यार्थी मित्रांना लेख शेअर करायचं आहे तुमच्याकडे जितकेही व्हॉट्सअपवरती ग्रुप असतात त्या ग्रुपवरती व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून एखाद्या गरजू विद्यार्थी मित्रापर्यंत ही माहिती पोहोचेल आणि त्यांना एका बँकेत चांगल्या पदावरती नोकरी करण्याची संधी निर्माण होईल त्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे पुढील व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र